चर्नी रोड स्टेशन उतरल्यावरचे दृश्य आहे. पूर्ण गिरगाव परिसर तरुणाईने भरून गेले आहे. इतकंच नव्हे तर अबाल वृद्धांपासून साऱ्यांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी गर्दी केली आहे. गिरगावला पोहोचायला मला जरा उशीरच झाला आणि गर्दी फारच वाढत चालली आहे. मी तुम्हाला ती गर्दी दाखवतेच, पण त्याआधी आपण ढोल तशा पथकाच्या गजराची एक छोटीशी झलक बघूयात. आज चैत्रशुद्ध प्रतिपदा या निमित्ताने तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आलो आहोत गिरगाव येथे गुढीपाडव्याची शोभायात्रा पाहण्यासाठी. आणि ह्या शोभायात्रेमध्ये काय काय आहे ते पाहण्याआधी आपण या शोभायात्रेतील श्री गणेशाची दर्शन घेऊ. शोभायात्रेमध्ये ह्या तरुणांनी महाराष्ट्राची प्राचीन परंपरा दांडपट्ट्याचे सादरीकरण अतिशय उत्तम केले. मराठवाड्याचा नवीन वर्षाचा हा सण गुढीपाडवा, नवीन वर्ष आजपासून सुरुवात होत आहे. तर या नवीन वर्षाचे सर्वांना हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. फडके मंदिरापासून गजर चालू आहे. एकदा सर्वांनी त्यांच्या काळात गणपती बाप्पा गणपती बाप्पा फलकांद्वारे जनतेसाठी संदेश देणाऱ्या तरुणांनी देखील शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. गुलाबी साडी हे गाणं सध्या फारच ट्रेंडिंगला आहे आणि अशा या गाण्याचा वापर करून एक आगळा वेगळा संदेश आपल्याला या फलकावर दिसत आहे. लहान लहान मुलांचा ध्वजपथकात समाविष्ट होण्याचा उत्साह बघून फारच आनंद होत आहे.
22 फुटी तिरुपती बालाजींची मूर्ती अतिशय मनमोहक आहे. हल्ली अनेक शोभायात्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते की खूप सुंदर मुली किंवा महिला असतात ज्या बाईक रॅलीमध्ये हौशीने सहभाग घेतात. विशेषतः त्या बुलेटवर स्वार असतात आणि खूप छान नटून येतात. नऊवारी साडी नेसतात, नाकात नथ, कानात झुमके, डोळ्यावर गॉगल, माथ्यावर चंद्रकोर आणि डोक्यावर पेटा, असं त्यांचं रूप बघायला खूपच छान वाटतं आणि लोकसुद्धा अतिशय कौतुकाने त्यांचे फोटो घेतात. आणि हल्ली अनेक शोभायात्रांमध्ये किंवा उत्सवांमध्ये बजरंग बलीचं दर्शन हे घडतंच घडतं. या शोभायात्रेमध्ये काही गाड्यांना मॉडिफाय किंवा त्यांवर काही क्रिएटिव्हिटी करून या शोभायात्रेमध्ये आणतात. अनेक हौशी कलाकारांनी या शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. समोरूनच गणरायांचे आगमन होताना दिसत आहे आणि पाठी महाबली हनुमान दिसत आहे. आणि आता असा फील येतो आहे की गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि गणेशाचे आगमन होत आहे. आणि आता या व्हिडिओच्या अंतिम भागात गिरगाव ध्वजपथकाचा गजर पुन्हा एकदा आपण ऐकूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.